नमस्कार मित्रांनो, मी रोहन, आपण पाहत आहात शेती संगोपन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आज आपण शेळ्यांना येणारा ताप व त्यावर आपण गावरान तोडगा किंवा घरच्या घरी काही घरगुती उपाय करू शकतो, तसेच मेडिकलमधून कोणकोणत्या प्रकारच्या गोळ्या आणायच्या व आपल्या शेळ्यांचा लहानकडं तापावर उपाय करायचं याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, तसेच सबस्क्राईब बटनसमोरील घंट्या बटन दाबा। त्यामुळे कळणाऱ्या मित्रांनो, ज्यावेळेस मी बंदी शेळीपालनाविषयक, पशुपालनाविषयक, शेतीविषयक ज्या काही व्हिडिओ अपलोड करणार आहे, ज्या काही अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्या सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या शेळीपालनामध्ये आपल्या सर्वांनाच हे अडचण येतो, सर्वांनाच हे अडचण येते, सर्वांनाच हा प्रॉब्लेम जाणवतो की आपली लहान करडं असतील, शेळ्या असतील, त्या खात नाहीत, याकडे कुठं शांत गपचूप बसलेले आहेत, त्यावेळेस त्यांचा ताप चेक करायचा। ताप चेक केल्यानंतर आपल्याला समजेल की ह्याला ताप जास्त आहे, मग हा ताप लवकर लवकर कमी करण्यासाठी आपला घरगुती उपाय काय आहे। कारण का काही शेळीपालक असे आहेत की त्यांच्यापासून त्यांचं दवाखाने, मेडिकल खूप लांब आहे, त्यांना तोपर्यंत प्राथमिक उपचार करणं गरजेचं असतं। बरेच असे रोग आहेत की त्यांची सुरुवात, त्याची लक्षणं ही तापासून सुरू होतं। म्हणजे की जर तुमच्या शेळीला लहान काढून जर ताप आला तर तो एखाद्या रोगाचं लक्षण असू शकतं, परंतु ते आता आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे। तर ते कसं ओळखायचं? तर मित्रांनो, कसं आहे, जर तुम्ही तापावर जर घरगुती उपाय केला आणि लगेच ताप जर थांबला तर ते एकदम नॉर्मल आहे, म्हणजेच की हवामानाच्या बदलामुळे, वातावरण चेंज झाल्यामुळं हा ताप येऊ शकतो हे आपण समजतो। जर उपाय करूनसुद्धा जर 2-3 दिवस जर ताप तुमचा कमी होत नसेल, शेळ्यांचा ताप कमी होत नसेल, तर 100% तुम्ही जाणून घ्यायचं हे कोणत्या नवीन रोगाचं लक्षण आहे। तर आता आपण जाणून घेत की शेळ्यांचा ताप, लहान करडांचा ताप कमी करण्याचा उपाय कोणता आहे। तर मित्रांनो, एक पहिला उपाय म्हणजे घरगुती उपाय आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या शेतामध्ये बांधावर वड्याच्या साईडला गुळवेलचं झाड असतं, जे की तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहतात। ही गुळवेलचं झाड आहे, म्हणजे त्याचं पान आहेत, त्याच्या फांद्या आहेत, आपले जे खायचं पान असतात त्या आकाराचं त्या साईजचं तसं सेम असणारं असं हे पान असतं गुळवेलचं। गुळवेल घ्यायचं आहे, गुळवेल कसा घ्यायचा आहे मित्रांनो, की शक्यतो आपल्याकडे लिंबाचं झाड असतं, कडुलिंबाचं झाड असतं, त्या झाडात जर गुळवेल असेल तर तो फार गुणकारी असतो, त्याचा थोडा प्रभावी उपचार लवकर होतो। त्यामुळे शक्यतो जर जमलं तर कडुलिंबाच्या झाडावरचा गुळवेल घेऊन यायचा आहे। गुळवेलची 4-5 पानं ती थोडी काठी घ्यायची आहे, ओला असेल, वाळलेला असेल कसाही चालेल, त्याची बारीक भुकटी करायची आहे, पावडर पूर्ण चूर्ण तयार करायचं आहे, पावडर तयार करायची आहे। तसेच ह्यामध्ये हळद टाकायची आहे, हळद किती टाकायची, 10 ग्रॅम हळद टाकायची आहे। हळद शक्यतो मित्रांनो दुकानातली विकत आणू नका, कारण का त्यामध्ये बऱ्यापैकी आजकाल हळद केमिकल मिश्रित असतात, त्यामुळं तुमच्या घर हळकोण्याची हळद तयार करा आणि ती 10 ग्रॅम घ्या। तसेच सुंठ, जे आपण समोर पाहतात हे सुंठाचं चित्र आहे, जे की अद्रकपासून तयार झालेलं सुंठ आहे, हे 10 ग्रॅम घ्या। हे तिन्हीचं एकदम बारीक मिश्रण करा, एकदम त्याचे बारीक पावडर तयार करा। आणि हे सर्व काय करायचं आहे, 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आहे, त्याला उकळी आणायची आहे। उकळी कुठपर्यंत आणायची आहे, तुम्ही जे घेतलेलं पाणी आहे ते पाणी निम्मं राहिलं पाहिजे, म्हणजे किती अर्ध्या पाण्याचं वाफेत रूपांतर झालं पाहिजे, अर्धं पाणीच राहिलं पाहिजे। ते पाणी साईडला घ्या, त्याला पूर्ण थंड होऊ द्या, ते एका गाळणीने किंवा सुसुती कपड्याने गाळून घ्या, आणि ते गाळलेलं जे काही मिश्रण आहे, जे काही पाणी आहे, ते तुम्ही तुमच्या शेळीला किंवा लहान करडांना पाजा। तुमच्या शेळीचा करडाचा ताप हा 100% एका दिवसामध्ये कव्हर होईलच। जर हे करूनसुद्धा तुमच्या शेळ्यांचा करडाचा ताप कमी झाला नाही तर तुमच्या जवळपासच्या मेडिकलमध्ये जा, मेडिकलमधून तापासाठी मेलोनेक्स किंवा मेलोनेक्स प्लस ही गोळी घ्या। तुम्ही जर स्क्रीनवर पाहताचा फोटो आहे त्या गोळ्यांचा, ही गोळी घ्या। ह्या गोळ्याचं प्रमाण कसं मित्रांनो, जर तुमची मोठी शेळी असेल तर पूर्ण गोळी द्या, लहान करडा असेल तर अर्धी गोळी द्या। जर गावरान तोडगा आपण मगाशी पाहिला, जो काय आपण मिश्रण तयार केलं आहे, गुळवेल, हळद आणि सुंठ, ते पाजून जर राहिलं नाही तर ह्या गोळ्यांचा वापर करून बघा। ह्या गोळ्यासुद्धा राहिले नाही तर शेवटचा आणि लास्ट पर्याय म्हणजे तुमच्या जवळपासचे जे काही डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना कॉल करा, त्यांना सांगा की मी अशा प्रकारचा सध्या उपचार केलेला आहे, आणि हा उपचार करूनसुद्धा शेळ्यांचा लहान करण्याचा अजून ताप कमी झालेला नाही,
त्यावेळचे डॉक्टर त्यांच्या परीने जे काय औषधोपचार अँटीबायोटिक असतील, जे काही औषध असतील, मेनलेट्स म्हणून इंजेक्शन आहेत, दोन तीन प्रकार इंजेक्शन आहेत, ते इंजेक्शन देऊन ते तुमच्या शेळ्यांचा ताप कव्हर करतात किंवा ते तुम्हाला सांगतील की हे कोणत्या रोगाचं लक्षण वगैरे आहे का. पण मित्रांनो, कसं आहे, तुम्ही जे काय गावरान तोडगा करता, जे काय औषधी उपचार करता, हे तुम्ही स्वतःच्या जबाबदारीत करायचं आहे. कारण का हे असं नाही की मी सांगतो आहे म्हणून किंवा कोणी दुसऱ्याने सांगितलं म्हणून करायचं आहे, तर ह्यामध्ये आपण स्वतः विश्वास ठेवून स्वतः आपण हा प्रयोग करायचा आहे. कारण का शक्यतो औषधी उपचार जो असतो तो त्याने आपल्या प्राण्यांना कोणतीही दगा होत नाही. परंतु असं होऊ नये की मी सांगितलं म्हणून तुम्ही केलं आणि तुमच्या जाणं दुसरा काहीतरी आजार झाला आहे, शक्यतो असं होणार नाही. परंतु आपण जे काय करतो आहे स्वतःच्या विश्वास ठेवूनच आपण करायचं आहे. ज्या डॉक्टर येतील डॉक्टरांनी सर्व काही तुम्ही सांगून द्या की असा उपचार केला आहे तरी माझ्या शेळीचा प्राण्याचा अजून ताप कमी झाला नाही, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील, तुम्हाला सांगतील की याच्यावर त्याने काय काय उपाय करणार आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला शेळीपालनाविषयी काय अडचणी असतील, काही शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल. तसंच मित्रांनो, मी माझा व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केला आहे, त्यावर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता, तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा मी रिप्लाय देईन. तसं मित्रांनो, जर तुम्हाला इमर्जन्सी असेल, अत्यावश्यक गरज असेल, तरच कॉल करा, शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप रिप्लाय दिला जाईल. आणि जे काय आपले नवीन शेळीपालन करणारे मित्र आहेत, नवीन शेळीपालक आहेत, त्यांना माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का ते ह्या व्यवसायामध्ये नवीन आहेत, त्यामुळे त्यांना आपण आपल्यापर्यंत जेवढी काय माहिती तेवढ्या माहिती देणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा की असे असे व्हिडिओ आहेत, हा असा उपचार केला तर आपण हा आपला प्राणी दगावू शकत दगावण्यापासून वाचू शकतो, प्राण्यांवर आपण शेळ्यांवर आपण प्राथमिक उपचार करू शकतो. तसं मित्रांनो, अजूनही आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले असेल, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन तुम्हाला घंटा बटन दाबा, त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, ज्यावेळेस मी शेळीपालनाविषयक शेतीविषयक ज्या काय व्हिडिओ अपलोड करणार आहे ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.